नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज दिनांक 24 नोव्हेंबर 2020 आणि मित्रांनो आता सकाळचे 6 वाजत आलेले आहेत. मित्रांनो, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर झाले असून मित्रांनो त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मित्रांनो, त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर त्या मित्रांनो, हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा. सोबत मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून त्यामुळे तामिळनाडू, पांडिचेरी यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे रॉयलसीमा, तेलंगणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दिनांक 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र मित्रांनो काल सकाळी दुपारपर्यंत ते पांडिचेरीपासून 600 किलोमीटर तर चेन्नईपासून 630 किलोमीटर दूर होते. मित्रांनो, त्यानंतर आज दुपारपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे आणि जवळपास 25 नोव्हेंबर रोजी ते कराईकल आणि मनालीपुरम दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. या चक्रीवादळाचा परिणाम 26 नोव्हेंबरपर्यंत जाणवणार आहे. आंध्र प्रदेश, किनारपट्टी, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा परिसरात 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. मित्रांनो, 25 नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर 26 नोव्हेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता सुद्धा आहे. 27 नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जवळपास 26 नोव्हेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे तर 27 नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात 26 नोव्हेंबर रोजी सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तसेच नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतासुद्धा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली.